नमस्कार, मी मयुरी वर्मा. विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीत मगर दिसून आली असून ग्रामस्थांनी नदी पात्रात उतरू नये असा सावधानतेच्या इशारा नांदेड ग्रामपंचायतीने दिलाय. त्यामुळे नांदेड आणि शिवणे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी कात्रज येथील तलावात काही वर्षापूर्वी मगर आढळली होती. त्यानंतर वारसगाव धरणातही मगर आढळली होती. पण खडकवासला धरणाच्या पुढील भागात मगर आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या काही दिवसापासून शहरात जोरदार पाऊस पडत असून त्यामुळे खडकवासला धरणाच्या पुढील भागातील ओंढ्या नाल्याच्या पाण्यामुळे मुठा नदीतील पाण्यात वाढ झाली होती. खडकवासला धरणाच्या पुढे पुणे शहराकडे नदीच्या पात्रात नांदेड गावाजवळ नदीवर पूल आहे. हा पूल खाली असल्याने नदीच्या पाण्यात पाणी वाढले की हा पूल पाण्याखाली जातो. तरीही अनेकदा नागरिक, शाळकरी मुले या पुलावरून थोडे पाणी वाहत असले तरी पूल पार करतात. या पुलाच्या परिसरात मगर आढळल्याने नांदेड ग्रामपंचायतीने नोटीस काढली आहे. त्यात नांदेड आणि शिवणे ग्रामस्थांनी नांदेड शिवणे नदीवरील पुलाच्या जवळ मोठी मगर असल्याचे आढळून आली आहे. त्यामुळे कोणीही आपली मुले आणि गावातील मच्छीमार लोकांनी नदी पात्रात उतरू नये असे नांदेड ग्रामपंचायतीचे सरपंच सुमन देडगे यांनी सर्वांना कळविले आहे. खडकवासला धरणातून यंदा अजूनही पाणी सोडलेले नाही, तरीही ही मगर आली कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.